नमस्ते, मी चंद्रकांत नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण भीमतडी जत्रा पुणे 2023 या जत्रेमध्ये आलो आहोत. ही जत्रा 21 ते 25 डिसेंबर दरम्यान भरवण्यात आली आहे. या ठिकाणी आदिवासी नृत्य चालू आहे. सुंदर अशा हलकी वादनामध्ये आदिवासी नृत्य होत आहे. डोक्यावरती मोर पिसारांचा मुकुट घातलेला आहे त्यांनी. आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी एक छोटीशी देवराई उभी केलेली आहे. गाव तिथे देवराई. आणि या देवराईचं काय महत्त्व आहे हे या ठिकाणी अधोरेखित केलं आहे. माझ्या पाठीमागे एक तिकीट घर आहे. आतमध्ये जाण्यासाठी 60 रुपये तिकीट आहे आणि पार्किंग फ्री आहे. तर आपण तिकीट काढून आतमध्ये जाऊया. सुंदर असं गेट बनवलेलं आहे. महिलांच्या प्रेरणादायी कथा या ठिकाणी चित्रित केलेल्या आहेत. आपण तिकीट दाखवून गेटमधून आतमध्ये प्रवेश करूयात. गेटमधून प्रवेश केल्याबरोबरच सुंदर असं पताका लावलेलं आहे. वरती उजव्या बाजूला बैलजोडी ठेवलेली आहे. तसंच भीमतडी जत्रा हे छान असं लिहिलेलं आहे. भीमतडी जत्रा दरवर्षी याच ठिकाणी भरवण्यात येते. आकाशामध्ये रंगीबेरंगी पताका व खाली तुळशी वृंदावन उभं करण्यात आलं आहे. आईलो भीमतडी व काही सेल्फी पॉइंट उभारण्यात आले. आपण गेटमध्ये आतमध्ये आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे भीमतडीचं आहे. काही स्वयंसेवक आहे तिथे आणि आतमध्ये आदिवासी नृत्य चालू आहे. भीमतडी सिलेक्ट या कमांडीमधून आपण आतमध्ये प्रवेश करूया. छान छान अशी दिव्यांची आकाशकंदिलांची आरास केलेली आहे. इकडं भीमतडी जत्रेची माहिती लिहिलेली आहे. छान असे लायटिंग आहे. वासुदेव गोंधळी बरेचसे असे आलेले आहेत. खूप छान असा डेकोरेशन मंडप आहे. खेड्यापाड्यातील विविध बचत गटांना त्यांना उद्योगधंद्यात प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ही यात्रा भरवण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने बचत गटांचेच स्टॉल असतात. माकाच्या कणसांपासून ते डिझाईन बनवलेलं आहे. या ठिकाणी महिलांच्या पर्स आहेत. इकडे पण महिलांच्याच वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. मूर्ती आहेत इकडे वेगळ्या. बरेचसे घरोपयोगीच वस्तू आहेत इकडे. मिथिला पेंटिंगचा स्टॉल आहे इकडे. समोरून आपल्याला पोत्राज येताना दिसत आहे. या जत्रेमध्ये घरोघरी ज्या वापरल्या जातात रोजच्या वस्तू त्या प्रामुख्याने विक्रीसाठी असतात. चटण्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, पापड, लोणची किंवा साबण,
शॅम्पू, आयुर्वेदिक शॅम्पू वगैरे अशा बऱ्याच वस्तू विक्रीसाठी असतात. खूप वेळ झाला आपण पाहतोय अशा लाईन वेगवेगळ्या बनवलेल्या आहेत, तर आता पुढच्या लाईनमध्ये जाऊया आपण, तिकडे काय बघूया. या ठिकाणी बँकेच्या योजना सांगणारा त्यांचाही एक स्टॉल आहे. इथे वेगवेगळ्या वस्तू आहेत अजून, अलीपाकवडी वगैरे. इथे काही विक्रीला असलेल्या वस्तू त्यांचे सॅम्पलही दिले जातात टेस्टसाठी, खाण्याचे वगैरे काही वस्तू असतील तर. आपण सगळीकडे पाहतोय सगळे बचत गटांचे स्टॉल आहेत, आणि जास्त करून हे कर्जत जामखेळीकडचे दिसत आहेत. आता आपण पुढच्या भागामध्ये प्रवेश केला आहे, पाहूया इकडे काय आहे ते. वरती डेकोरेशन तर खूप छान आहे, संत कृपा महिला बचत गट त्यांचं काहीतरी आहे इकडे, हँडमेड वस्तूंचं दुकान आहे. वैष्णवी बचत गट इकडे ऑर्गेनिक पद्धतीने बनवलेली फळं विक्रीसाठी ठेवलेली आहेत. मंगलमूर्ती किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट यांचाही इकडे स्टॉल आहे. इकडे परत एक मिथिला पेंटिंगचं स्टॉल आहे इकडे. मिथिला पेंटिंग ही कला कुठली आहे किंवा ही कधीपासून चालू झाली, कोणाला जर माहीत असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या महिला बचत गटांचे स्टॉल पाहिले, तर पुढचा भाग जो आहे तो वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या प्रातिनिधिक ह्याचा स्टॉल आहे. इकडे आपण पाहतोय हंपी कर्नाटक इथून आलेले त्यांचं विक्रीसाठी आहे. बाजूला आसामचं एक स्टॉल आहे, बांबूपासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू आहेत इथे. त्यानंतर पुण्यातलाच हा एक आहे, परत हा पुण्यात वेगवेगळ्या वस्तू ज्वेलरी वगैरे त्या टाईपमध्ये आहे. या ठिकाणी दिल्लीचा एक स्टॉल आहे, पण ज्वेलरीचाच आहे. इकडे वेस्ट बंगाल इथलं हँडमेड अशा वस्तूंचं विक्रीसाठी आहे, दिवे वगैरे लॅम्प आहे. वुडन क्राफ्ट कोलकाता वेगवेगळ्या वस्तू तिथल्या आहेत, लाकडांपासून बनवलेले. इकडे परत कर्नाटकचंच आहे, कपड्यांचे दुकान आहे इथे. बैलगाडी व शेतकरी कुटुंब, इकडे नंदी बल्वाला पण आहे. बांबूपासून बनवलेल्या टोपल्या आहेत इकडे. फिरत्या चाकावरती देतो मातीला आकार तो हा कुंभार, वेगवेगळ्या दिवे बनवत आहेत, मातीचे वेगवेगळ्या वस्तू बनवून त्यांनी ठेवलेल्या तिकडे, कप्पपशी बनवत आहेत ते. या जत्रेमध्ये 12 बलुतेदार पद्धतही आपल्याला पाहायला मिळते. आता आपण खाद्य महोत्सवाकडे वळूयात. खाद्य महोत्सवामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या महिला बचत गटांचे स्टॉल आहेत, अगदी खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र इकडचे पण महिला बचत गटांचे स्टॉल आहेत, व्हेज नॉन व्हेज. या ठिकाणी ज्वारीचा हुरडा पण विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मोदकही विक्रीसाठी आहेत. यामध्ये मांडे, धपाटे, बऱ्याच अशा वस्तू आहेत की ज्या आपण कधी जुन्या काळातल्या महिला बनवत होत्या त्या इथे खायला मिळतात. इथे गरम गरम जिलेबी बनवत आहे. इथे गरमागरम पुरणपोळी पण आहे खाण्यासाठी.
थांबूया इथे, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये.